महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी बातमी समोर येते कारण आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेग्रा यांनी एक मोठा निर्णय घेतलाय महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे शिवसेनेच्या आमदार अपात्रते संदर्भात अतिशय महत्वाचं वृत्त समोर आलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रते संदर्भात पुढच्या आठवड्यात सुनावणी घेणार आहेत त्यामुळे आता आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे पुढच्या आठवड्यापासून आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार असून ठाकरे गटाच्या चौदा आमदारांपासून सुनावणीला सुरुवात होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये दररोज एका आमदाराची सुनावणी होणार आहे अशी सुद्धा माहिती समोर आली आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना नोटीस बजावली होती या नोटीशीमध्ये दोन्ही गटाच्या आमदारांना म्हणणं मांडण्यासाठी कालावधी देण्यात आला होता तसंच ठराविक कालावधीमध्ये आपलं उत्तर सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांकडून देण्यात आले होते त्यानंतर ठाकरे गटाच्या आमदारांकडून राहुल नार्वेकर यांच्या नोटीसीला उत्तरही सादर करण्यात आलं होतं दुसरीकडे शिंदे गटाच्या आमदारांनी नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनाचं कारण सांगून शिंदे गटाच्या आमदारांनी वेळ वाढवून देण्याची विनंती सुद्धा केली होती विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदारांची मागणी मान्य केली त्यानंतर आता महत्वाची अपडेट समोर येते